नमस्कार मी तेजश्री नाईक तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा तनिकास किचनमध्ये मी स्वागत करते तुम्ही माझ्या रेसिपीजचा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम पाहत असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व ती कशी झाली आहे ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि नवीन रेसिपीजच्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आज मी तुम्हाला तनिकास किचनमध्ये दाखवणार आहे एक मस्त असा चमचमीत पदार्थ तो म्हणजे फ्राय भेंडी मसाला वेळ न घालवता आपण लगेचच साहित्याकडे वळूया साहित्या हे जे साहित्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ॲड केलेली आहे आणि सविस्तर कृती करताना देखील मी सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही इथेही बघू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील बघू शकता आता आपण कृती बघूया सगळ्यात पहिल्यांदा दोन टेबलस्पून तेल मी टाकून घेतलं आहे त्यामध्ये एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा व दोन हिरव्या मिरच्या मी मध्ये स्लिट करून घातलेल्या आहेत आता कांदा गुलाबीसर होईपर्यंत छान असा सोटे करून राहायचा आहे आता कांदा छान असा गुलाबी होत चाललेला आहे त्यात आता मी पाव किलो कोवळी भेंडी घेतलेली आहे ती भेंडी मी स्वच्छ धुवून ती पुसून छान अशी वाळवून घेतलेली आहे एका भेंडीचे असे दोन तुकडे केलेले आहे ही भेंडी तुम्ही मोठी असेल तर तीन तुकडे करू शकता आणि लहान असेल तर एका भेंडीचे दोन तुकडे करू शकता आता ही छान अशी भेंडी मी कांद्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याला छान आता असं मी मिक्स करून घेते शक्यतो फ्राय भेंडी मसाला करताना भेंडी ही कोवळीच बघावीत जून भेंडीनी एवढी टेस्ट त्याला येणार नाही भेंड्यांचा बुळबुळीतपणा जाण्यासाठी यामध्ये मी चार कोकम ॲड करते यामुळे काय होईल भेंड्यांना जो बुळबुळीतपणा सुटतो तो कमी होईल आता त्यात मी अर्धा टेबल स्पून हळद पावडर ॲड करून पुन्हा एकदा जस्ट सॉटे करून घेते मग त्यात मी एक टेबलस्पून धणे पावडर ॲड करते व त्याला छान असं एकजीव करून घेते ही भेंडी सतत परतवत राहायची आहे परतवून परतवून त्याची टेस्ट अजून खूप छान येते आणि ती कोवळी असल्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही आता या भेंड्यांची लज्जत अजून या मसाल्याची वाढवण्यासाठी मी यामध्ये अर्धा टेबलस्पून कसुरी मेथी हातावरच क्रश करून घालते कसुरी मेथीचं प्रमाण जास्त टाकू नये त्यामुळे आपला फ्राय भेंडी मसाला कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धा टेबल स्पून इनफ आहे या भेंड्यांचा हिरवा कलर देखील छान दिसतो आहे तो टिकून राहिलेला आहे आता पाच मिनटानंतर ही भेंडी तुम्ही बघू शकता पूर्णपणे शिजलेली आहेत ही भेंडी शिजल्यावरच आता आपण दोन टेबल टेबलस्पून खोबरं मी वरून नुसतं ॲड करून घेते वाव खरंच खूप टेम्पटिंग दिसतोय हा कलर आणि हा फ्राय भेंडी मसाला जेव्हा आपला पूर्ण तयार होतो तेव्हाच आपण चवीनुसार यात मीठ ॲड करायचं आहे ही चमचमीत फ्राय भेंडी मसाला अतिशय टेम्पटिंग दिसतो आहे हा फ्राय भेंडी मसाला आता खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे अवघ्या दहा मिनटात कमीत कमी साहित्यात होणारा फ्राय भेंडी मसाला तुम्ही नक्की तयार करून बघा कमेंट करून मला नक्की कळवा वेळात वेळ काढून तुम्ही स्तनिकास किशनचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद